नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनांच्या माध्यमातून महिनाकाठी ठराविक मानधन हे दिले जाते हे मानधन अगोदर लाभार्थ्यांना देण्यासाठी अगोदर ही रक्कम स्तरावर पाठवण्यात येत होती आणि तहसील कडून ही रक्कम संबंधित बँकेत लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी हा वितरित करण्यासाठी देण्यात येत होता आणि ही जी प्रोसेस होती मित्रांनो ही खूपच वेळखाऊ होती तसेच ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती मागे पुढे जमा केली जात होती त्यामुळे बरेचशा लाभार्थ्यांचे अनुदान हे बँकेत आले नसताना सुद्धा त्यांना बँकेत जाऊन वारंवार चेक करावे लागत होते परंतु मित्रांनो आता संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आता अनुदानाची रक्कम ही थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती डी माध्यमातून जमा केली जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिनाकाठी ठराविक मानधन हे अदा केले जाते हे मानधन लाभार्थ्यांना तशीच स्तरावरून बँकेत पाठवून संबंधिताच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया ही केली जाते परंतु मित्रांनो आता मात्र थेट डीबीटी मार्फत निराधार अनुदान हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे मित्रांनो संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी कडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता या प्रक्रियेस विलंब होत होता त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना बँकेत चक्रा मारावे लागत होत्या मात्र आता निराधारांचे अनुदान हे थेट डीबीटी मार्फत मिळणार असल्यामुळे निराधारांची थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत सुद्धा आहे आणि सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी वेळेवरती अनुदान हे डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यावरती दिले जाणार आहे त्यासाठी मित्रांनो या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधार लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक हा संकलित करण्याची प्रक्रिया सर्व तालुक्यातील विभागांकडून सुरू करण्यात आली आहे याबाबत गावस्तरावर तलाट्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधित लाभार्थ्यांना कळविले जात आहे मित्रांनो तीस मे पर्यंत या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे द्यावी लागणार आहेत अन्यथा तुमचे अनुदान हे अडकण्याची शक्यता आहे कारण की आता डीबीटी द्वारे तुम्हाला हे अनुदान मिळणार असल्या कारणाने त्यामुळे तुम्हाला संबंधित ऑफिस मध्ये हे आवश्यक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाड निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या तीस मे पर्यंत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागू शकते मित्रांनो निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन हे दिले जाते ते आता डीबीटी मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहे यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र आधार कार्ड बँकेचे पासबुक आणि मोबाईल क्रमांक आणि तुमचे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल त्या बँकेत तुमचे पैसे हे जाणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे मासिक मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे संबंधित योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाड्यांकडे उपलब्ध करून देणे हे खूप आवश्यक आहे